जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवर पूर्णपणे निर्बंध लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। सध्या राज्यभरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उद्योजकांची बैठक घेऊन उद्योजकांना या संदर्भात सूचना करून शासनाने घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली। जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटमधील संपूर्ण ऑक्सिजनचा वापर देखील मेडिकलसाठीच करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। त्यामुळे ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी प्रशासनाकडून दोन पथकं तैनात करण्यात आली असून या पथकांच्या देखरेखीखाली ऑक्सिजनचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। सर मुझे बताइए कि आज कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के साथ आपकी मीटिंग हुई है, क्या बात हुई है, क्या डिसीजन हुआ है मीटिंग में? देखिए, मैं स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र का प्रेसिडेंट हूँ। मैं सारे महाराष्ट्र को रिप्रेजेंट करता हूँ और आज मैं जालना में रहने से मेरे आज यहाँ पर इस मीटिंग में आने का मुझे मौका मिला, जहाँ पर डिविजनल कमिश्नर साहब औरंगाबाद डिवीजन औरंगाबाद के वो भी थे और कलेक्टर साहब जो जालना के हैं वो भी थे। इस मीटिंग में हम लोगों ने उनके साथ में खुल के चर्चा की, हमारे इंडस्ट्री की पूरी जानकारी उनको दी और काफ़ी हद तक की जानकारी उनको हमारे इंडस्ट्री की थी, जो स्टील इंडस्ट्री है, जो कि ये कंटिन्यूस प्रोसेस में आती है। स्टील इंडस्ट्री जो कंटिन्यूस प्रोसेस में आती है, तो इसको ब्रेक द चेन के अंदर इसको परमिशन मिली हुई है कि आप 50% मैन पावर के साथ इस इंडस्ट्री को चला सकते हैं। ऐसा ब्रेक द चेन जो अपना 13 तारीख को जो नोटिफिकेशन आया है लॉकडाउन का, उसके तहत हम हमारी इंडस्ट्री को 50% मैन पावर के साथ चला सकते हैं। पर इसमें जो दिक्कत आ रही थी कि ऑक्सीजन, तो हम लोगों की इसमें ये डिस्कशन हुआ कि हमारे को वेयर एंड टेयर पर्पस के लिए कंटिन्यूस प्रोसेस में थोड़े पैमाने पे ऑक्सीजन लगता है। अगर ऑक्सीजन कोई कुछ अगर मिलेगा नहीं तो ये प्लांट तो बंद हो जाएंगे। तो हमारा आज जो डिविजनल कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के साथ ये डिस्कशन हुआ है कि फर्स्ट प्रायोरिटी पे जितना भी ऑक्सीजन चाहिए पहले मेडिकल फैसिलिटीज़ के लिए, पूरे मराठवाड़ा के लिए, पूरे महाराष्ट्र के लिए दिया जाएगा। उसके बाद अगर कोई स्पेयर कैपेसिटी रहती है तो उसमें हम इंडस्ट्री को देने का, ओनली फॉर द वेयर एंड टेयर पर्पज़ जो कंटिन्यूस प्रोसेस इंडस्ट्रीज है उनको चलाने के लिए देंगे। अभी जैसा कि पूरे महाराष्ट्र में हमारे स्टील के 2.5 से 3 लाख लेबर्स काम करते हैं, अब ये लेबर को भी इंटैक्ट रखना है क्योंकि ये शॉर्ट टर्म का लॉकडाउन है, हो सकता है थोड़ा बढ़ भी जाए, पर अगर ये शॉर्ट टर्म का लॉकडाउन है तो लेबर्स को भी हमको इंटैक्ट हमारे पास रखना पड़ेगा। तो इंडस्ट्री को थोड़े पैमाने पर क्यों ना हो चलने देना चाहिए, ये हमने उनको हमारी बात रखी थी। इस बात से वो सहमत हुए और उन्होंने ये भी हमसे कहा कि अगर आप लोग ऑक्सीजन कहीं बाहर से सोर्स कर सकते हो, आउट ऑफ स्टेट से सोर्स करते हो, जो स्टेट में ज़्यादा दिक्कत नहीं है यहाँ सरप्लस है वहाँ से अगर आप सोर्स कर सकते हो तो आप सोर्स कीजिए, आप उसका यूज़ कीजिए और वो आप बफर स्टॉक रखिए। अगर उस कोई इमरजेंसी कंडीशन के अंदर वो बफर स्टॉक भी हम ये समझेंगे कि अगर हम लोगों को लगता है तो हम मेडिकल को देने के लिए तैयार है, हमने उनको ये भी एश्योर किया। इस बात से वो राज़ी हुए और उन्होंने ये कहा कि हम इस तरीके से हम आगे बढ़ते हैं ताकि एक विन विन सिचुएशन के अंदर इंडस्ट्री भी और मेडिकल फैसिलिटीज दोनों को भी सपोर्ट मिल जाए। ओके सर, आपका नाम बताइए। योगेश मंधानी, इंडस्ट्री क्या? स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रेसिडेंट। सर, ऑक्सिजन प्लांटला तुम्ही काही सूचना दिलेल्या आहेत काल, त्या नेमक्या काय देण्यात आलेल्या आहे आणि का दिलेत सूचना? आपल्या जालन्यामध्ये ऑक्सिजन रिफिलिंगचा प्लांट आहे, तसंच एअर सेपरेशनचा पण प्लांट आहे, ज्याच्यातून साधारण 1500 ते 1700 सिलेंडर्स, जम्बो सिलेंडर्स तयार होतात। याचा प्रामुख्याने वापर जो आहे तो इथे जी MIDC मध्ये स्टील इंडस्ट्री आहे आणि इतर उद्योग जे आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो तिथे हा सप्लाय होतो। परंतु आता करोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार संपूर्ण इंडस्ट्रीयल यूज जो आहे ऑक्सिजनचा तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी सर्व उद्योगपती जे आहेत, जे इंडस्ट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, त्यांच्यासोबत एक बैठक करून ही जी ऑक्सिजनची गरज आहे आणि ती मेडिकलला 100% देण्याबाबतची जी शासनाची भूमिका आहे ती त्यांना समजून सांगितली। आपल्याला लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्रीसाठीचा जो ऑक्सिजन आहे तो आपण आता बंद केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेही इंडस्ट्रीला ऑक्सिजनचे सिलेंडर्स जाऊ नयेत म्हणून आपलं एक बैठक पथक 24 तास तिथे कार्यरत आहे। मेडिकलसाठी जे ऑक्सिजनची सिलेंडर्स येतात त्याची पूर्ण तपासणी करून केवळ ते योग्य उपयोग त्या ऑक्सिजन सिलेंडरचा होईल याच अनुषंगाने तपासणी होते।
आज विभागीय आयुक्त साहेबांनी इंडस्ट्रीच्या जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत त्यांना देखील हेच आवाहन केलेलं आहे की आपल्या माध्यमातून जर जालण्यासाठी आणि विभागासाठी जर काही प्रयत्न होऊ शकले तर निश्चितपणे ते करायचे आहेत. परंतु असं करत असताना कुठल्याही छुप्या पद्धतीनं ऑक्सिजनचा वापर करून लोकांसाठी ऑक्सिजन कमी पडेल अशी कुठलीही कृती करायची नाही आहे. तर हेच आज जी बैठक झाली त्याच्यामधून एक चर्चा सर्वांसोबत करण्यात आली. सध्या सर्व इंडस्ट्रीजचा जो ऑक्सिजनचा वापर आहे तो बंद करण्यात आलेला आहे का? आणि काल नेमकी इंडस्ट्रीज संदर्भात एक कारवाई केली, तुम्ही तीन चार इंडस्ट्रीज संदर्भात ती नेमकी काय केली? शासनाचे जे निर्देश आहेत त्याच्यानुसार ऑक्सिजनचा हा नॉन मेडिकल पर्पजसाठीचा यूज पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या इथे जे स्टील इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजनचा वापर होतो तर तो आपण थांबवला आहे. तर इथे जे स्टील इंडस्ट्रीचे काही लिक्विड ऑक्सिजनच्या टाके आहेत त्या आपण सील केलेल्या आहेत. तर ही कारवाई काल आपण केलेली आहे. किती कारखान्यावर? ॲक्च्युली ही कारवाई म्हणता येणार नाही, कारण आपण त्यांना हे समजून सांगितलं आहे की तुम्ही इंडस्ट्रीयल पर्पजसाठी ऑक्सिजनचा वापर करू नये आणि त्याकरिता त्यांच्याकडूनही तसं होऊ नये म्हणून आपण फक्त त्यांचे टँक्स जे आहेत ते सील केलेत. आणि जे जनरेशन प्लांट आहेत त्यांनाही सूचना केलेल्या आहेत की यांना नॉन इंडस्ट्री म्हणजे नॉन मेडिकल पर्पजसाठी कुठल्याही प्रकारचं सिलेंडर देऊ नये म्हणून. ठीक आहे. वापरलं जाणारं ऑक्सिजन आणि इंडस्ट्रीला वापरलं जाणारं ऑक्सिजन याच्यामध्ये फरक, मेडिकल वापरणं हा जे फिल्टर ऑक्सिजन नसतंय तर मग हे सील करून काय फायदा होणार? नाही नाही, मेडिकलला वापरण्यात इंडस्ट्रीला जो ऑक्सिजन वापरला येतो तो त्याची प्युरिटी जास्त असते. विषय काय आहे की इंडस्ट्रीला जर ऑक्सिजनचा वापर सुरू झाला तर जे जनरेशन करणारे प्लांट आहेत ते मेडिकल पर्पजसाठी ऑक्सिजन देणार नाहीत. त्यामुळं आपण इंडस्ट्रीची त्याची डिमांडच कमी करतो आहे किंवा बंद करतो आहे, जेणेकरून जे जनरेशन करणारे प्लांट आहेत ते केवळ मेडिकल पर्पजसाठी ऑक्सिजन देतील. ठीक.